नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, येत्या काही दिवसात होणार असलेल्या निवडणुकीत अडचणी अथवा कोणतीही बाधा होऊ नये यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी गुन्हे क्षेत्रात असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या गुन्हेगारांना तडीपार करणे तसेच PMDA सारखी कार्यवाही करण्यासाठी शहरातील 10 पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कुख्यात गुन्हेगारांची यादी बनवण्याचे आदेश दिले आहे। पोलीस आयुक्तांचे आदेश मिळताच पोलीस स्टेशननिहाय यादी बनवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे। मित्रांनो, यापूर्वी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व 10 पोलीस स्टेशन क्षेत्रातील 99 आरोपींना तडीपार करण्यात आले होते। 6 आरोपींविरुद्ध PMDA कार्यवाही करून त्यांना गजाआड करण्यात आले होते। एवढेच नव्हे तर एका कुख्यात आरोपीवर मोक्काची देखील कार्यवाही करण्यात आली होती। मित्रांनो, निवडणुकीच्या वातावरणात हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीला मतदान करण्यासाठी दबाव टाकत असतात। निवडणूक काळात पैसे वाटणे, दारू वितरित करणे यासारखी कामे करीत असतात। अवैधरित्या दारू विक्री करण्यात येते। आपल्या उमेदवारासाठी दुसऱ्या उमेदवारावर देखील हल्ले करण्याची शक्यताही असते। त्यामुळे शहरात निवडणूक काळात यासारख्या कोणत्याही अप्रिय घटना घडू नये ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी शहरातील 10 पोलीस स्टेशन मधील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे। आदेश मिळताच पोलीस स्टेशन निहाय नवे व जुने गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या गुंडांची यादी बनवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे। आरोपींच्या नावाच्या यादीच्या आधारे तडीपाराचा प्रस्ताव तयार करून पोलीस स्टेशन स्तरावरील ACP यांना सोपवण्याचे काम सुरू आहे। लवकरच सर्व पोलीस स्टेशन क्षेत्रातील याद्या तयार झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्तीचे आरोपी तडीपार करण्यात येतील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।